नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे एस ई स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सध्या एक जगभरात इशू चर्चेला जातो तो म्हणजे इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष याच्यामध्ये मिसाईल अटॅक्स व्हायला लागलेले आहेत क्षेपणास्त्र एकमेकां एकमेकांच्या देशावरती फेकली जात आहेत गाजापट्टीतून इस्रायलवरती क्षेपणास्त्र फेकली जात आहेत आणि इस्रायल तो हल्ला रोखण्यासाठी एक डिफेन्स सिस्टीम वापरते त्या डिफेन्स सिस्टीमचं नाव आहे आयर्न डोम आता तुम्ही प्रत्येकाने इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा संघर्ष का होतोय कधीपासून होतोय कसा होतोय हे सगळ्यांनी ऐकले परंतु आयरन डोम ही एक डिफेन्स सिस्टीम आहे की इस्रायलकडे आहे आणि त्याच्यामुळं गाजापट्टीतून हमासने केलेलं क्षेपणास्त्र आपल्या देशातील लोकांपर्यंत पोहोचू नयेत किंवा आपल्या शहरावरती ती पडू नयेत यासाठी इस्रायल एक अत्यंत जगातली सर्वात मजबूत संरक्षण व्यवस्था वापरते किंवा डिफेन्स सिस्टीम आणि त्या डिफेन्स सिस्टीमचं नाव आहे आयर्न डोम सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वाचा लेक्चर असेल आणि याच्यामध्ये आपण आयर्न डोम नक्की काय आहे हे पाहणार आहोत त्याच्या अगोदर आपण इस्रायलची निर्मिती कशी झाली सध्याचा इस्रायल आणि इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष काय आहे हा आयर्न डोम म्हणजे नक्की काय तो काम कसा करतो आणि त्याचे घटक त्याची किंमत किती आहे त्याच्यावरती काही निर्बंध लिमिटेशन्स आहेत का आणि अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी अशा पद्धतीची संरक्षण व्यवस्था भारताकडे आहे का किंवा भारताकडे कोणते अल्टरनेटिवज सध्या उपलब्ध आहेत तर याच्याबद्दलची माहिती देणारा हे एक लेक्चर आहे न विसरता लेक्चर पहा तुम्ही यूट्यूबवरती इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष पाहिला आहे well, आय नो व्हेरी वेल मराठी हिंदी इंग्लिश तिन्ही भाषेमध्ये हे व्हिडिओ उपलब्ध झालेले आहेत परंतु पर्टिक्युलर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा अप्रोच समोर ठेवून संरक्षण व्यवस्था समोर ठेवून आयरन डोमची माहिती देणारा अजून तरी यूट्यूबवरती व्हिडिओ अवेलेबल झालेला नाही आहे आणि मराठीतून हा मी पहिल्यांदा प्रयत्न करतो तर त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा आवडल्यास न विसरता तुमच्या मित्रमैत्रिणींवर शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा शेजारी जी बेलायकन दिली आहे ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील तुम्हाला माहितीचं आहे जर का तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओ पाहत असाल किंवा काही न्यूज चॅनल पाहत असाल इंटरनॅशनल न्यूज चॅनल वगैरे तर त्याच्यावरती असे फोटोज किंवा असे व्हिडिओज तुम्हाला दिसत आहेत ओके ही आहे गाजा स्ट्रीप गाजा स्ट्रीपकडून ही क्षेपणास्त्र मिसाईल इकडे इस्रायलकडे सोडल्या जातात आणि इस्रायलकडून असं काहीतरी येते बघा ओके हे आहे आयर्न डोम डिफेन्स सिस्टीम ओके आता ही नक्की या क्षेपणास्त्राला कशी थोपवते हे मी खाली तुम्हाला अत्यंत चांगल्या इमेजच्या माध्यमातून दाखवणार आहे समजून सांगणार आहे तर हे चित्र लक्षात ठेवा जसं रामायण महाभारत ज्यावेळेस तुम्ही पाहताना त्याच्यात युद्ध होताना तुम्हाला असं काहीतरी दिसायचं इकडून काहीतरी यायचं तिकडून काहीतरी यायचं आणि त्याचा स्फोट व्हायचा आणि पल्लीकडेचं शस्त्र नष्ट व्हायचं तर तशीच काहीशी इस्रायलची डिफेन्स सिस्टीम म्हणजेच आयर्न डोम आहे तर ती कशी कार्य करते इस्रायलनी ती कधी वापरायला सुरुवात केली त्याची किंमत काय आहे त्याचे घटक कोणते आणि त्याच्यावरची बंधनं काय तर याच्याबद्दल मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तत्पूर्वी तुम्ही अतिशय महत्त्वाचं काम करायचं आहे जर का तुम्ही अजूनही आपला वीजेस ई स्टडी हा यूटूब चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी जी बेलायकन दिलेली आहे तीही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील याशिवाय वीज एस ई स्टडी ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला तुम्ही यूट्यूब टेलिग्राम फेसबुक आणि इंस्टाग्राम या चार सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट होऊ शकता आणि या चारही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि विजेस ई स्टडी या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा ओके चला आता वन बाय वन पाहूया सर्वप्रथम अतिशय महत्वाची गोष्ट इस्रायलची निर्मिती आणि आय पी एल आता हा आय पी एल काय डॉक्टरीन नाही आहे किंवा हा सिद्धांत नाही आहे हे मी तुम्हाला समजण्यासाठी केलंय कारण आय पी एलमध्ये ब्रिटनचा रोल किंवा लंडनचा रोल खूप महत्त्वाचा आहे ब्रिटिशांचा रोल खूप महत्त्वाचा आहे कारण सुरुवातीला या पॅलेस्टाईनवरती ब्रिटनचं राज्य होतं म्हणजे जसं भारतावरती ब्रिटनचं इंग्लंड इंग्रजांचं राज्य होतं तसं पॅलेस्टाईन सुरुवातीला इंग्रजांकडे होता आणि त्यांची भूमिका काय आहे ते जर आता थोडंसं आपण समजून पाहण्याचा प्रयत्न करू इस्रायलची निर्मिती कशी झाली ठेवा एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या अगोदर म्हणजे चौदा मे एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या च्या अगोदर इस्रायल हा देश अस्तित्वात नव्हता म्हणजे हा तुम्हाला जो दिसतोय तर हा पूर्ण पॅलेस्टाईन होता हा आता हा पूर्ण जो ग्रीन कलर दिसतो ना तुम्हाला तर हा पूर्ण पॅलेस्टाईन आहे ओके इस्रायल कुठंही नव्हता याच्यानंतर इंग इंग्रजांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला स्वातंत्र्य दिलं की आम्ही जातोय इकडून त्याच्या अगोदर एकोणीसशे सत्तेचाळीसला युनायटेड नेशनने एक पार्टिशन प्लॅन बनवला आणि त्याच्या माध्यमातून चव्वेचाळीस इस टक्के इस्रायल सॉरी चव्वेचाळीस इस टक्के पॅलेस्टाईन राहिला एवढा ओके हा पॅलेस्टाईन राहिला आणि जो व्हाईट कलरचा दिसतोय तर तो इस्रायल झाला ओके याच्यानंतर जर का तुम्ही पुढे गेला तर एकोणीसशे सदुसष्टला इस्रायल जरा मोठा व्हायला लागला आणि इस्रायलनी हा राहिलेला सगळा पॅलेस्टाईन कब्जा केला ओके आता एकोणीसशे सदुसष्टला इथं थोडा पॅलेस्टाईन आणि इथं थोडा म्हणजे शंभर टक्के असणारा पॅलेस्टाईन एकोणीशे सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीसला एकोणीसशे सदुसष्टपर्यंत पर्यंत एवढा राहिला होता आणि सध्याची जर का परिस्थिती पाहिली तर ही गाजा स्ट्रीप आहे आणि ह्या पॅलेस्टाईन आहे आणि पॅलेस्टाईनच्या मध्ये जो तुम्हाला पांढरा भाग दिसतोय तर तो सुद्धा इस्रायल आहे म्हणजे सपोज जर का तुम्ही पॅलेस्टाईनमधून एका भागातून दुसऱ्या भागात जायला लागला तर तुम्हाला मध्ये आधी इस्रायल क्रॉस करावा लागणार आहे म्हणजे ही किती भयानक गोष्ट पॅलेस्टाईनच्या बाबतीत घडलेली आहे तुम्हाला दिसते पॅलेस्टाईन जो आहे तर ते त्यांना अरब राष्ट्रांचा म्हणजे मुस्लिम राष्ट्रांचा बऱ्यापैकी सपोर्ट आहे आणि ह्या इस्रायलमध्ये ज्यू लोकसंख्या जास्त आहे आणि हा जो पॅलेस्टाईन दिसतोय हा पॅलेस्टाईन याच्यामध्ये सुद्धा इस्रायल लोकांचं वास्तव्य आहे आणि याच पॅलेस्टाईनमध्ये जेरुसलेम नावाची इस्रायलची राजधानी आहे बघा आता जेरुसलेमला इस्रायल आपली राजधानी आहे परंतु युनायटेड नेशनसारख्या सारख्या ज्या काही संस्था आहेत किंवा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहेत तर ते जेरुसलेमला पॅलेस्टाईनची राजधानी मानत नाही आहेत युनायटेड नेशन एवढी भयानक संस्था आहे मला तर वाटतं युनायटेड नेशनपेक्षा आपल्या गावातल्या ग्रामपंचायती चांगल्या काम करत असतील कारण भारत पाकिस्तानचा इश्यू असेल युनायटेड नेशनमध्ये गेला तो अजून बरगळलेला आहे तो भाग वेगळा पाकिस्तानकडून आपण आपण आपला भाग घेणार आहोत त्याच्याबद्दल नो no डाऊट कारण भारत तेवढा मजबूत आहे याच्याबद्दल काही डाऊट नाही जगाला डाऊट नाही त्याच्यामुळे आपल्याला असण्याचा काही संबंध नाही त्याच्यामुळे आपण पाकिस्तानकडून जो आपला भाग आहे तो आपण घेणारच आहोत आता हा हा इस्रायल पॅलेस्टाईनचा इशू आहे तो सुद्धा युनायटेड नेशनमध्ये गेला आणि युनायटेड नेशननी याचा कार्यक्रम केला कसा कार्यक्रम केला तर इस्रायल काय म्हटलं युनायटेड नेशन काय म्हटलं इस्रायलचा भाग वेगळा राहील पॅलेस्टाईनचा भाग वेगळा राहील गाजापट्टी वेगळी राहील आणि या वेस्ट बँक हा जो तुम्हाला भाग दिसतो तर त्याला वेस्ट बँक म्हटलं जातं आणि हा पॅलेस्टाईन आहे याच्यामध्ये एक शहर आहे जेरुसलेम तर ते जेरुसलेम आम्ही वेगळं ठेवू हे युनायटेड नेशन म्हणजे ग्रामपंचायतसुद्धा हे गावातले तंटे आहेत तर ते व्यवस्थितपणे मिटवते परंतु युनायटेड नेशन ही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे की जी विविध देशातले संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करते आणि त्यानेच ह्या इस्रायल पॅलेस्टाईनचा कार्यक्रम केला आणि जेरुसलेमला एक वेगळं स्थान दिलं त्याच्यामुळं या जेरुसलेम या सिटीवरती सध्या इस्रायल पण क्लेम करते पॅलेस्टाईन पण केम क्लेम करते त्याच्यामुळे जेरुसलेम हा एक वादाचा मुद्दा आहेच ओके तर पुढे आपण चालूच तर ही अशी इस्रायलची निर्मिती झालेली आहे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अगोदर हो हा पूर्ण पॅलेस्टाईन होतं आणि आत्ता जर का तुम्ही परिस्थिती पाहिली तर पॅलेस्टाईन एवढा राहिला बाकीचा सगळा व्हाईट कलरचा इस्रायल तयार झालेला आहे ओके शंभर टक्के होता सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसला चव्वेचाळीस टक्के राहिला सॉरी शंभर टक्के होता एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या अगोदर हा एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसमध्ये युएनए पार्टिशन आणलं त्यावेळेस चव्वेचाळीस टक्के पॅलेस्टाईन राहिला एकोणीसशे सदुसष्टला बावीस टक्के पॅलेस्टाईन राहिला आणि सध्याची परिस्थिती फक्त पंधरा टक्के पॅलेस्टाईन या एवढ्या पट्ट्यात राहिलेला आहे आणि हा पॅलेस्टाईन जर का तुम्ही पाहिला याच्यामध्ये जर तुम्हाला व्हाईट कलर दिसतोय ना या पॅलेस्टाईनमध्ये जो आतमध्ये व्हाईट कलर दिसतोय ना तर तिथंही इस्रायलचं वर्चस्व आहे तिथं सुद्धा इस्रायल सरकार क्लेम करत आहे म्हणजे बघा पॅलेस्टाईनची अवस्था इस्रायलने किती वाईट करून टाकलेलं आहे तरीसुद्धा सुद्धा पॅलेस्टाईनचा आणि इस्रायलचा संघर्ष आहे इस्रायलचा संघर्ष आहे तर तो, तो अस्तित्वासाठी आहे बघा इस्रायल जगात तुम्हाला कुठेही दिसणार नाही इस्रायलचं एकच मत आहे जर का आम्ही वेपन्स वापरले नाही आम्ही हिंसा केले नाही तर आम्ही इस्रायल राहणारच नाही म्हणजे नो वे नो व्हायलन्स नो वेपन्स नो इस्रायल्स आणि या पॅलेस्टाईनचा जो संघर्ष आहे तर यांचा अस्तित्वासाठी संघर्ष नाही आहे यांना फक्त तिथं टिकून राहायचं आहे आणि हे कोणाच्या जीवावरती टिकून राहायचं आहे की जे अरब मुस्लिम देश आहेत तर ते पॅलेस्टाईनला सपोर्ट करतात आणि त्यांच्या जीवावरती पॅलेस्टाईनला ही सगळी भांडणं वगैरे करायची आहेत तरी सुद्धा पहा हा जो पॅलेस्टाईनचा भाग आहे तर हा भाग शांत आहे म्हणजे कार्यक्रम करणारा भाग जो आहे तर ही गाजा स्ट्रीप आहे पट्टी आता या गाजापट्टीचं वैशिष्ट्य काय गाजापट्टीला चारही बाजूनी इस्रायलने पॅक केलं बघा म्हणजे इकडून इस्रायल आहे इकडून आज समुद्र आहे इकडून इजिप्त आहे आणि इथल्या लोकांची खायची भ्रांत आहे बघा इतकी जबरदस्त बेरोजगारी आहे म्हणजे पट्टी जी जिवंत जी आहे ना तर ती लोकांनी पाठवलेल्या काय म्हणतो आपण पैशावरती किंवा लोकांनी पाठवलेल्या सहाय्यतेवरती ही अवलंबून आहे आणि ही जग जगभरातून गाजापट्टीमध्ये जे सहाय्यते आहे ना तर ते सहाय्य सगळं ती काही वेपन्स किंवा काय अशा इलेक्ट्रॉनिक काय सॉरी अशा मिलिटरी कारवाई करण्यासाठी ते वापरत आहेत म्हणजे सध्या इस्रायलवरती जी क्षेपणास्त्र सोडली जातात तर ती ही पॅलेस्टाईनमधून नाही सोडली जातात तर ती गाजा स्ट्रीपमधून सोडली जातात आलं लक्षात समजलं आता ती का सोडली जातात ते मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे ही अशी इस्रायलची निर्मिती झालेली आहे चौदा मे एकोणीशे अठ्ठेचाळीसला हा असा इस्रायल तयार झाला नंतर एकोणीशे सदुसष्ट अडुसष्टला असा इस्रायल झाला आणि आता संपूर्ण तुम्हाला असा इस्रायल झालेला दिसतो अजून जर का थोडे दिवस गेले तर पॅलेस्टाईनचं अस्तित्व नक्कीच मिटून गेलेला आपल्याला दिसून येईल ओके लक्षात, आता आय पी एल काय मी तुम्हाला सांगतो आय म्हणजे इस्रायल पी म्हणजे पॅलेस्टाईन आणि एल म्हणजे लंडन हा सगळा कार्यक्रम युनायटेड नेशन आणि इंग्रजांनी केला आहे हे अलग लक्षात कारण इंग्रजांचं वर्षच होतं इंग्रज कुठूनच जाताना गुपचूप गेलेले आहेत त्यांनी कार्यक्रम केलेला आहे म्हणून हा आय पी एल फॉर्म्युला तुम्हाला इथं लागू होताना दिसतोय अशी झाली ही इस्रायलची निर्मिती आणि चौदा मे एकोणीशे अठ्ठेचाळीसला इस्रायलची निर्मि इस्रायल इस्रायलला स्वतंत्र दिलं आणि एकोणीसशे एकोणपन्नासला युनायटेड नेशनने इस्रायलला मान्यता दिलेली आहे आता बघा सध्याचा इस्रायल आणि पॅलेस्टाईन आता हा भाग थोडासा तुम्ही लक्षात घ्यायचा आहे बघा इथं आहे तेल आव्यू हे इस्रायलचं टेक्नॉलॉजीचं आणि इकॉनॉमिकल शहर आहे जेरुसेम हे इस्रायल स्वतःची राजधानी मानतं ही गाजा स्ट्रीप आहे की जिथून सध्या इस्रायलवरती क्षेपणास्त्र किंवा जे अटॅक्स होतोय तो गाजा स्ट्रीपमधून होतोय हा आहे वेस्ट बँक ओके हा सगळा वेस्ट बँक आहे ओके आणि या वेस्ट बँकमध्येच हे जेरुसलेम नावाचं शहर आहे आता वेस्ट बँक म्हणजेच याला पॅलेस्टाईन म्हटलं जातं आणि या वेस्ट बँकमध्ये या पॅलेस्टाईनमध्येच इस्रायलचं सुद्धा थोडंसं वर्चस्व आहे त्याच्यामध्ये पश्चिम इस्रायल पश्चिमेकडचा भाग जो आहे तर त्या पश्चिमेकडचा भाग इस्रायलकडे आहे आणि पूर्वेकडचा भाग जो आहे तर तो पॅलेस्टाईनकडे असल्याचं दिसून येतं आता हे जे जेरुसलेम नावाचं शहर आहे तर त्याला होली लँड किंवा पवित्र भूमी असं म्हटलं जातं इथं तीन जगातल्या महत्वाच्या धर्मांच्या लोकांची पवित्र स्थळे आहेत इस्रायलमध्ये जो महत्वाचा धर्म आहे तो जू तर ते टेम्पल माउंट नावाचा जी आ, होली प्लेस आहे तर ते जेरुसोलीम आहे इस्लामचं अल अक्सा मशीद जी आहे तर ती सुद्धा जेरुसलेममध्ये आहे ख्रिश्चनांची चर्च ऑफ द होली स्क्लप्चर जी आहे तर तीसुद्धा जेरुसलेममध्ये आहे आणि अजून एक धर्म आहे हिब्रू तर यांची वेस्टर्न वालसुद्धा जेरुसलेममध्ये आहे म्हणजे जगाची जा पवित्र भूमी म्हणून जेरुसलेमकडे पाहिलं जातं काही दिवस अगोदर इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये जो संघर्ष होता तर तो जेरुसलेम या सिटीवरून सुद्धा होता कारण इस्रायल म्हणते जेरुसलेम आमची राजधानी आहे पॅलेस्टाईन म्हणते ते वेस्ट बँकमध्ये आहे ती आमची भूमी आहे ओके आलं लक्षात आणि या वेस्ट बँकमध्येच शेख झर्रा ओके या वेस्ट बँकमध्ये आता थोडा बघा आता ही जी वेस्ट बँक आहे तर या वेस्ट बँकमध्येच इथं शेख झर्रा नावाची सिटी आहे किंवा एक जागा आहे ओके okay, पूर्व जेरुसलमध पूर्व जेरुसलममध्ये मध्ये एक ठिकाण आहे शेख जर्रा ओके okay, आणि या शेख जर्रामध्ये सध्या इस्रायलचं वर्चस्व आहे आणि इस्रायलचं वर्चस्व असल्यामुळे तिथे जे पॅलेस्टाईन रोक लोक राहत आहेत तर त्यांना इस्रायलने तिकडून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना विस्थापित करण्याचा प्रयत्न जो आहे तो इस्रायलवरून केलेला आहे त्याच्यामुळं सध्या जो इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये जो संघर्ष आहे तर तो सध्याचा संघर्ष धार्मिक संघर्ष नाही फर्स्ट तो शेख जर्रावरच्या पस्तीस एकराच्या भूमीवरून निर्माण झालेला संघर्ष आहे त्याच्याचमुळं पॅलेस्टाईन आणि गाझा स्ट्रीपमध्ये राहणारे इस्लाम धर्मीय पेटलेले आहेत त्याच्यामुळं या वेस्ट बँकमध्ये शांततेने सगळा कार्यक्रम झाला म्हणजे डेमोक्रॅटिक वेनी लोकांनी आंदोलन केली परंतु गाझा स्ट्रीप ओके इथं जरा लोकांचं रक्त खवळलेलं आहे ओके तर या गाझा स्ट्रीप इस्रायलवरती अटॅक करायला सुरुवात केली अनमॅन्ड एरियल व्हेकल सोडून म्हणजे यू ए व्ही अशा प्रकारचे व्हेकल सोडून इस्रायलला टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे इस्रायल तर गप्प बसेल का तर इस्रायलनेही एकशे तीसपेक्षा पेक्षा जास्त आयंडोम वापरून गाजा स्ट्रीपमधून जे यू ए यू ए व्ही अनमॅन्ड एरियल व्हेकल सोडले होते तर त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट ही शेख जर्रा ही जी जागा आहे तिथून निर्माण झालेला संघर्ष आणि गाजा स्ट्रीपमधून झालेली यू ए ही व्हेकलची इस्रायलवरती झालेला मारा तर हा नक्की मॅटर काय आहे तर सुरुवातीला आपण गाजा स्ट्रीप काय आहे ते समजून घ्या बघा गाजा स्ट्रीप जी आहे तर ही एक अशी स्ट्रीप आहे किंवा असा भाग आहे की जिथं हमास या दहशतवादी संघटनेचा त्याच्यावरती कंट्रोल आहे आता बघा यु युएसए इस्रायल युनायटेड यु, यु, युरोपियन युनियन जपान हमासला दहशतवादी संघटना मानतात युके ऑस्ट्रेलिया हमासची जी मिलिटरी विंग आहे तर त्याला दहशतवादी संघटना मानतात तर चीन रशिया टर्की इराण नॉर्वे तर हमासला संपूर्णत दहशतवादी गट मानत नाहीत ओके आणि इस्रायलमधून इयरस्ट्रायक सॉरी गाझापट्टीतून इस्रायलवरती इयरस्ट्राईक होण्याचं कारण काय मी तुम्हाला आत्ताच सांगितलं गाझा स्ट्रीपला पूर्णपणे इस्रायलनी ब्लॉकेट करून टाकले इकडून इजिप्त आहे इकडं तीन बाजून इस्रायल आहे आणि इकडून भूमध्य समुद्र आहे त्याच्यामुळे गाझा स्ट्रीपला आता हालायला चान्स नाही आहे तरी सुद्धा हे मारा कसं काय करतायत तर लक्षात ठेवा गारा गाजाची स्ट्रीप आहे तर त्याला जगभरातून मदत येते आणि या मदतीचा वापर हे असे यु एई बनवण्यासाठी किंवा वेपन्स बनवण्यासाठी करतात आणि हे वेपन्स जे तर ते इस्रायलच्या विरोधात वापरले जातात खूप मोठ्या प्रमाणावरती या गाजा स्ट्रीपमध्ये बेरोजगारी आहे त्याच्याचमुळे हे लोक युद्धाकडे वळलेले आहेत आणि याच्यातूनच गाझा स्ट्रीपमधून इस्रायलवरती अनमॅन्ड एरियल व्हेकलचा मारा होतोय वेपन्स इस्रायलवरती टाकले जातात आणि त्याच्यामुळं इस्रायलच्या लोकांची हानी होती आहे बघा आता इस्रायलमध्ये वीसपेक्षा जास्त लोक या पॅलेस्टाईन इस्रायल संघर्षामध्ये मरण पावलेले आहेत त्याच्यामध्ये नऊ बालक आहेत इस्रायलमधले दोन व्यक्ती मरण पावलेले आहेत त्याच्यामध्ये एक भारतीय आहे त्याच्यामुळं जगभरातून इस्रायलचा विरोध केला जातो आहे की तुम्ही असं करू नका ओके पण गाजा स्ट्रीप तरी थोडंच शांत बसते ना म्हणजे इस्रायलनी जो गाजा स्ट्रीपवरती हल्ला केलेला आहे तर तो इंटरनॅशनल कराराच्या नुसार तो चुकीचा आहे तो करायला नाही पाहिजे परंतु गाजा स्ट्रीप तर कुठं बरोबर करते ना गाजा स्ट्रीपमधून इस्रायलच्या बाजून इस्रायलकडे जे ड्रोन हल्ले होत आहेत जे हल्ले होत आहेत तेही चुकीचे आहेत ना तर ही अशी सगळी पार्श्वभूमी तुम्हाला क्लिअर केलेली आहे आल लक्षात इस्रायलची निर्मिती सध्याचा इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष शेख जर्रा ही जागा जेरुसलीम ही पवित्र भूमी आणि वेस्ट बँकमध्ये असलेलं जेरुसलीम इस्रायल त्याच्यामध्ये पश्चिमेकडच्या भागावर इस्रायलचा कंट्रोल आहे पूर्वेकडच्या भागावर पॅलेस्टाईनचा कंट्रोल आहे ही सर्व माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आता जाऊया थोडंसं पुढं आता आपण सध्याचा इस्रायल कसा आहे तर ते पाहूया बघा मी तुम्हाला सांगितलं चौदा मे एकोणीशे अठ्ठेचाळीसला ब्रिटिश पारतंत्र्यातून इस्रायल मुक्त झालं एकोणीशे एकोणपन्नासला ला युनायटेड नेशनने इस्रायलला मान्यता दिली हा पश्चिम आशियातील देश आहे ओके वेस्टर्न आशियातील हा एक इस्रायल देश आहे भूमध्य समुद्राच्या दक्षिणेस म्हणजे मेडिटेरियन सीच्या दक्षिणेस आणि रेड सी जो आहे तांबडा समुद्र आहे तर त्याच्या उत्तरेस हा वसलेला देश आहे इस्रायलची जर का सीमा पाहिली तर उत्तरेकडून लेबनान आहे ईशान्येकडून सिरिया आहे पूर्वेकडून जॉर्डन आहे पश्चिमेकडून पॅलेस्टाईन आहे पूर्व आणि पश्चिमेकडून गाझापट्टी आहे आणि नैऋत्यला इजिप्त आहे तर ही इस्रायलची बॉर्डर बॉर्डर आहे सीमा आहे लक्षात ठेवा याच्यावर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट प्रश्न विचारला जाऊ शकतो की लेबनान कुठं आहे जॉर्डन कुठं आहे पॅलेस्टाईन कुठं आहे इजिप्त कुठं आहे इस्रायलच्या बाबतीत ही इस्रायलची बॉर्डर आहे लक्षात ठेवा याच्याशिवाय अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की नेहमी हा चर्चेचा विषय असतो इस्रायल जॉर्डन आणि पॅलेस्टाईन यांना लागून मृत समुद्र आहे तुम्हाला जर का विचारलं डेड सी किंवा मृत समुद्राला कोणत्या देशांची बॉर्डरला लागते इस्रायल जॉर्डन आणि पॅलेस्टाईन या तीन देशांची बॉर्डर जी आहे तर ती मृत समुद्राला ला लागते याशिवाय तेल आव्यू मग तुम्हाला सिटी दाखवली तेल आव्यू हे इस्रायलचं आर्थिक आणि तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजिकल शहर आहे देशाची राजधानी आहे इस्रायलची तर ती जेरुसलेम आहे असं जेरुसलेमचं मत आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पॅलेस्टाईननी जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून अजूनही मान्यता दिलेली नाही आता इस्रायलमध्ये जरी जर का पाहायचं झालं तर इस्रायल जो आहे तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जू लोकांचं वास्तव्य आहे पॅलेस्टाईन म्हणजे वेस्ट बँकमध्ये इस्लाम लोकांचं वास्तव्य आहे आणि इतर ठिकाणी तुम्हाला थोड्या प्रमाणात ख्रिश्चनी असल्याचं दिसतात म्हणजे जो वेस्ट बँकचा पट्टा आहे की ज्याला आपण पॅलेस्टाइन म्हणतो आणि जी गाजा स्ट्रीप आहे तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इस्लाम बहुल लोक राहत आहेत ओके सध्या इस्रायलचे पंतप्रधान आहेत बेंजामिन नेत्यान्यू आणि चलन आहे न्यू शकेल लक्षात ठेवा इस्रायलचा जो एज्युकेशनल स्टेटस आहे तर ते खूप चांगलं आहे टे टेक्नॉलॉजिकली इस्रायल खूप मोठा डेव्हलप आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगातली सर्वात तत्पर सर्वात भारी मोसाद नावाची गुप्तिर संघटना इस्रायलकडे आहे जर का इस्रायलनी मनात आणलं तर विदिन डेज पॅलेस्टाईनचं नामोनिशान नकाशावरून नाकाशावरून इस्रायल मिटवू शकतं परंतु काही इंटरनॅशनल जे ॲग्रीमेंट्स आहेत जे करार आहेत त्याच्यामुळे इस्रायल आत्तापर्यंत गप्प बसले मिनिश नावाचा मूवी तुम्ही पाहिलाच असेल त्याच्यामध्ये मोसादने कसं काम केलंय हे तुम्हाला वेल नोन आहे हे जगाला माहीत आहे मोसादसारखी अत्यंत कार्यशील असणारी ही गुप्तर संघटना इस्रायलकडे असल्याचं तुम्हाला दिसून येते ओके इस्रायलनी सुद्धा एक चूक केलेली आहे की एकशे तीसपेक्षा जास्त एअरस्ट्राईक जे जा आहेत तर ते गाजापट्टीवरती केलेले आहेत त्यांचं एवढंच मत आहे की आम्ही आमच्या देशातील लोक आणि देशातील शहरं वाचवण्यासाठी हा एअरस्ट्राईक केलेला आहे ओके आता ही सगळी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितलेली आहे का भांडणं चाललेली आहेत पस्तीस या भांडणं चाललेलं बघा भारतात सुद्धा किंवा घराघरात सुद्धा किंवा महाराष्ट्रात सुद्धा जमिनीवरची भांडणं खूप लांब जातात बरं का जाती आणि धर्मावरून लावणारी भांडणं लोकांची माती भडकवतात आणि जमिनीवरून लागणारी जी भांडणं आहेत तर ती जगातन देशांचं नामुनिशान मिटवून टाकतात ही गोष्ट खूप भयंकर आहे त्याच्यामुळे कोणतंही भांडण जाती धर्मावर असू द्या माणसा माणसात असू द्या जमिनीवरून असू द्या कोणतंही भांडण लवकरात लवकर संपवून टाकण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे हाच त्याच्यातला शांततेचा मार्ग ठरू शकतो ओके हा आता इस्रायलचा आपण थोडंसं बॅकग्राऊंड पाहिलेलं आहे आता आपला